की कळंबोली सारख्या शहरामध्ये सलग त्या ठिकाणी 30 तास लाईट नव्हती. अध्यक्ष महोदय, एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत 30 मिनिटापेक्षा जास्त काळ लाईट गेलेली आहे असे प्रसंग 204 वेळा आले आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 465 तास ही लाईट उपलब्ध नव्हती. आणि याचं प्रामुख्याने कारण अध्यक्ष महोदय या भूमिगत वाहिन्या नसणं हे त्याचं प्रामुख्याने कारण आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी पनवेलच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की 2018 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा करणाऱ्या 262 किलोमीटर उच्च दाब उपरी वाहिनी व 381 किलोमीटर लघुदाब उपरी वाहिनीचं भूमिगत वाहिनीमध्ये रुपांतर करण्याकरता 186 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला होता. अर्थातच आता त्याची किंमत वाढलेली आहे कारण आता 2023 आपण आलेलो आहोत आणि त्यावेळी असं अपेक्षित होतं की महानगरपालिकेने स्वखर्चाने ते करावं. मात्र हेही खरं आहे की महानगरपालिका ही लहान आहे आणि त्यामुळे स्वखर्चाने ते करू शकणार नाहीत. पण आपण वर्ल्ड बँकेसोबत आता एक प्रकल्प डिझास्टर मॅनेजमेंटचा हातामध्ये घेतलाय आणि या प्रकल्पामध्ये जेवढे किनारपट्टीवरची शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये भूमिगत वाहिन्यांचं जाळं टाकणं हा त्याच्यातला एक महत्वाचा कंपोनंट आहे. तर निश्चितपणे त्या प्रोग्रॅमच्या अंतर्गत आपलं हे एस्टिमेट अद्ययावत करून आताच्या बाजारभावाप्रमाणे ते एस्टिमेट करून त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत ते सादर करण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यातनं याच्याकरता निधी आपण उपलब्ध करून देऊ. यासोबत आपण आरडीएसएसमध्ये देखील आता बरीच कामं या ठिकाणी सुरू करतो आहोत. आरडीएसएसच्या कामांना मला असं वाटतं आता मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याची टेंडर्स आता निघणार आहेत त्यामुळे त्याच्याही अंतर्गत आपण काम करणार आहोत. आणि दुसरं आपण प्रणाली बळकटीकरणाच्या अंतर्गत या ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच्यानंतर 46.15 किलोमीटर उच्चदाब भूमिगत वाहिनी 40 किलोमीटर उच्चदाब वाहिनी क्षमता वाढ 4 नवीन रोहित्र 30 रोहित्र क्षमता वाढ 87 मिनी पिलर बदलणे 24 रिंगमेन युनिट 34 एबी स्विच इत्यादी कामांचा देखील समावेश केलेला आहे. तसंच आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला की एचटी आणि एलटी हे एकत्र असल्यामुळे त्याच्यावर अनेक वेळा फेलियरची अडचण त्या ठिकाणी तयार होते. 7.5 किलोमीटरचा स्पॅन आहे त्यातला 0.5 किलोमीटरचा स्पॅन झालाय, 7 किलोमीटरचा स्पॅन बाकी आहे, त्याला तात्काळ आरडीएसएसमध्ये पैसे दिले जातील आणि हा 7 किलोमीटरचा स्पॅन देखील अंडरग्राऊंड केला जाईल. उद्या निश्चितपणे कालबद्ध पद्धतीनं हे घेतलं जाईल. मुळात आपल्याला कल्पना आहे की पनवेल असेल किंवा नवी मुंबईचा भाग असेल हा प्रचंड वाढता भाग आहे आणि अत्यंत वेगानं इथलं नागरीकरण सगळं झालेलं आहे, त्या मनाने तेवढ्या वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर काही वाढलेलं नाही म्हणून हे फेलियर्स या ठिकाणी होतात. म्हणून त्या भागाला आवश्यक असलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे कालबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी दिलं जाईल. मी विभागाला आदेश देईल की त्यांनी याची एक कालबद्ध कार्यक्रम तयार करावा आणि त्यातनं ही कामं करावी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.